तर ईदच्या सुट्टीचा राज्यभरात घोळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा जिल्हाधिकारी ऐकेनात. ईदची सुट्टी ही बुधवारी शासनादेश काढलेला आहे. बुधवारी ही सुट्टी असेल असे घोषित केलेलं आहे. सोमवारऐवजी ही सुट्टी बुधवारी असणार आहे. मात्र जिल्हाधिकारी याबाबत ऐकत नाही आहेत, त्यामुळं ईदच्या सुट्टीचा राज्यभरात घोळ सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत. विजय, नक्की अगदी जर पाहिलं गेलं तर ईद सुट्टी जी आहे ती सोमवारची आहे, आणि त्या संदर्भात जर पाहिलं गेलं तर आदेश जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. 16 तारखेऐवजी तुम्ही दुसरी तारीख घेऊ शकता असे देखील आदेश जे होते. मात्र या ठिकाणी जर पाहिलं गेलं जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत, संबंधित पोलीस विभाग असेल इतर विभागाशी जे आहे चर्चा केल्यानंतर सोमवारी जी आहे ती सुट्टी कायम ठेवण्याचे आदेश जे आहे ते काढलेले आहेत. त्यामुळे आता ईद जी आहे ती सोमवारीच संपूर्ण शासकीय कार्यालय असेल शासकीय विभागाचं सोमवारची सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. जगदीश, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीबद्दल.